आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कोथळीत बँक ऑफ बडोदा मिनी शाखेला प्रारंभ, आता जयसिंगपूरला कशाला जायचं? कोथळी येथे बँक ऑफ बडोदा मिनी शाखेला आज प्रारंभ झालाय. जयसिंगपूर शहरात कोथळीच्या नागरिकांना वारंवार अर्थकारणासाठी हेलपाटे मारावे लागायचे, पण नवीन दालन झाल्यानं लोकांची गैरसोय टळेल. हे बँकेचे उद्घाटन बँक ऑफ बडोदाचे मुख्य प्रबंधक प्रभाकर सिंह पवन पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी रोहित गुरव, संध्या गुरव, विनायक कलगुटगी, राजगोंडा पाटील, देवगोंडा पाटील, राजेंद्र नांदणे, किरण खंडाळे व अन्य नागरिक उपस्थित होते. याच्यामधून आपल्याला स्टुडंटचे 10 वर्षाच्या वरील स्टुडंटचे अकाउंट ओपनिंग केले जाते. फक्त 5 ते 10 मिनिटांमध्ये अकाउंट नंबर आपल्याला मिळतो, त्यामुळे बँकेत जाऊन रांगेत राहण्याची गरज नाही. तसेच जे पेन्शनधारक आहेत त्या पेन्शनधारांची धारकांची सुद्धा पेमेंट तुम्हाला इथून भेटलं जाईल. आपले सरकार सेवा केंद्रामार्फत आपलं रोहित गुरव यांचं सेंटर आहे, तर त्यामध्ये आपल्याला बँक ऑफ बडोदातर्फे ग्राहक सेवा केंद्र देण्यात आलेलं आहे. तर या ग्राहक सेवा केंद्राचा उद्देश असा आहे की यामध्ये इथल्या ज्या गावातल्या आजूबाजूतल्या ज्या गावातले लोक असतील किंवा इथलं गाव असेल त्यांना बँकिंग सेवा मिळाव्यात. बँकिंगसाठी दरवेळी आपल्याला ब्रँचलाच जावं लागतं, तरी मिनी बँक म्हणून इथं आपल्या गावात आलेली आहे आणि इथून हे बँकेच्या सगळ्या सर्व्हिसेस ज्या आहेत, अकाउंट ओपनिंग किंवा बाकीच्या बँक इतर बँकिंग सर्व्हिस, हे या माध्यमातून हे देऊ शकते. महानकर न्यूजसाठी कोथळीहून अभय वाळकुंजे.